बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात, कारण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन आलेला आहे. अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. संशयित आरोपी सध्या अटकेत आहे. छगन भुजबळ यांना याआधी सुद्धा धमकीचा फोन आला होता आणि पुन्हा एकदा आता भुजबळांना धमकी देण्यात आलेली आहे. अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्या संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेत आहे आणि या आरोपीची कसून चौकशी पोलीस करत आहेत. रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 643/24 कलम 296/351-4 भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये IT Act कलम 66C लावण्यात आलेला होता. त्यात समांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आरोपी रवींद्र यशवंत धनक राहणार पातळी पाटा यास निष्पन्न करून त्यास आष्टी जिल्हा बीड येथून ताब्यात घेऊन काल त्याला संध्याकाळी अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे.